इस्लामपूरमधील इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईन आहे, फक्त आता त्याला इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमधून आम्ही आमच्या गाडीनं मिरजेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आत्ता तो पेशंट आम्ही हलवलेला आहे आणि तो एका तासाभरामध्ये मिरजेच्या रुग्णालयात दाखल होईल, त्याचीही प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर आज सकाळी दुसरं सॅम्पल म्हणजे पहिले चार रुग्ण जे आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेले होते त्यांचं दुसरं सॅम्पल आपण घेतलं, म्हणजे सलग दोन सॅम्पल त्यांची निगेटिव्ह आली, त्यामुळं ते चार पेशंट सुरुवातीचे सांगलीचे चार पेशंट जे होते त्यांना आता आपण आयसोलेशन कक्षातून हलवून मिरजेच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये दाखल केलेलं आहे. अजूनसुद्धा त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कोणताही त्रास नाही. आत्ता जो हलवणार आहे तो पेशंटसुद्धा स्थिर प्रकृती आहे, त्याला कोणताही गंभीर त्रास नाही. फक्त त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करणं हा गाईडलाईन शासनाच्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच माझ्याबरोबर डॉक्टर भूपाल गिरीगोसावी, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. कोरोना नियंत्रण कक्षातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. आज आम्हाला एक जो रिपोर्ट प्राप्त झालेला आहे हा इस्लामपूरमधील आपल्या पूर्वी ज्या पॉझिटिव्ह केसेस आल्या होत्या त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला चार रुग्ण सापडले, त्याच्यानंतर पाच रुग्ण सापडले आणि शेवटी तीन रुग्ण सापडले. असे 5 आणि 4 9 3 11 पेशंट आपल्याला डायरेक्ट सापडलेले होते, जे आपण इस्लामपूरमधनं संशयास्पद होते म्हणून आपण आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. आता हे जसे जसे पॉझिटिव्ह येतील तसे यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या क्लोज हाऊसहोल्डमधील म्हणजे एकाच कुटुंबातील आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 25 आणि नंतरच्या टप्प्यामध्ये 10 लोकं अशी 35 लोकं आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन इस्लामपूरमध्येच केली होती आणि त्यापैकी पहिल्या 25 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या लोकांचे आम्ही घशाचे नमुने म्हणजे थ्रोट सॅम्पल्स घेतलेली होती आणि त्या 25 पैकी 12 लोकांची थ्रोट सॅम्पल्स पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे हे पहिले 11 आणि नंतरचे हे 12 असे एकाच कुटुंबातील सगळे पेशंट आयसोलेशन कक्षामध्ये उपचाराखाली होते आणि उर्वरित जे 10 लोक शेवटच्या 3 केसेस जे आपल्याकडं पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांच्या घरातील लोक आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये इस्लामपूरमध्ये ठेवली होती, त्या सगळ्यांचे घशाचे नमुने आपण परवा दिवशी घेतलेले होते आणि त्यापैकी 9 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आणि फक्त एका व्यक्तीचा रिपोर्ट महिलेचा पॉझिटिव्ह आलेला आहे, तो आम्हाला आज प्राप्त झालेला आहे. आता हा जो पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आपल्याला टोटल आपला आकडा अजून 1 ॲड होऊन 25 + 1 = 26 झालेला आहे, पण हा जो 26 आकडा आहे हा एकाच कुटुंबातील परत तेच आकडा राहतोय. हा नवीन कम्युनिटी केस किंवा समाजात अचानक उद्भवलेली केस नाही हे जनतेनं समजून घ्यावं. एकाच फॅमिलीतले एकाच गावातील एकाच घरातील रुग्णांशी निकटचा सहवास आलेल्यापैकी हा पॉझिटिव्ह रुग्ण आहे आणि हा ऑलरेडी इस्लामपूरमधील इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईन आहे, फक्त आता त्याला इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमधून आम्ही आमच्या गाडीनं मिरजेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आत्ता तो पेशंट आम्ही हलवलेला आहे आणि तो एका तासाभरामध्ये मिरजेच्या रुग्णालयात दाखल होईल, त्याचीही प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर आज सकाळी दुसरं सॅम्पल म्हणजे पहिले 4 रुग्ण जे आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेले होते त्यांचं दुसरं सॅम्पल आपण घेतलं, म्हणजे सलग 2 सॅम्पल त्यांची निगेटिव्ह आली, त्यामुळं ते 4 पेशंट सुरुवातीचे सांगलीचे 4 पेशंट जे होते त्यांना आता आपण आयसोलेशन कक्षातून हलवून मिरजेच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये दाखल केलेलं आहे. अजूनसुद्धा त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कोणताही त्रास नाही. आत्ता जो हलवणार आहे तो पेशंटसुद्धा स्थिर प्रकृती आहे, त्याला कोणताही गंभीर त्रास नाही. फक्त त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करणं हा गाईडलाईन शासनाच्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करत आहोत. धन्यवाद.